आई कुठे काय करते मालिकेच्या नव्या रंजक वळणाने संपूर्ण प्रेक्षक वर्ग हादरला आहे. गेली 4.25 वर्ष ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या चढाव उतारांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलही झालेली पाहायला मिळाली. असं असलं तरी या मालिकेचा प्रेक्षक वर्ग बराच मोठा आहे. मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. दरम्यान मालिकेतल्या कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. अशातच मालिकेतील एका लोकप्रिय पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने सध्या प्रेक्षक नाराज आहेत. मालिकेत आता आशुतोष केळकर म्हणजेच ओंकार गोवर्धनचा मृत्यू झाला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आशुतोषचा अपघातात मृत्यू झाला असून त्यामुळे अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढावलं आहे. अरुंधती आशुतोषच्या जाण्यातून सावरलेली नाही, तर एकीकडे आशुतोषची आई सुलेखाताई देखील लेकाच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरतात. मालिकेतील हा सीन पाहून सगळेच प्रेक्षक आशुतोषला मिस करत आहेत. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींनाही आशुतोषच्या जाण्याने दुःख झालं आहे. आशुतोषच्या जाण्याने केवळ मालिकेतील कलाकारांनाच नाही, तर मालिकेशिवाय इतरही कलाकारांना दुःख झालं आहे. आशुतोषच्या मालिकेतील एक्झिट नंतर मिलिंद गवळी, मधुराणी प्रभुलकर यांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आशुतोष म्हणजेच ओंकार गोवर्धनच्या स्वभावाचं कौतुक करत त्याला मिस करत असल्याचं म्हटलंय. आशुतोषची पत्नी अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने देखील ओंकारला मिस करत असल्याची खास पोस्ट शेअर केली आहे. अरुंधतीच्या पोस्टवर अभिजित केळकरनेही कमेंट करत म्हटलंय, मी स्वतः एक अभिनेता असूनही मला आशुतोषचं जाणं सहन होत नाही किंवा स्वीकार करता येणार नाही. त्याही पलीकडे जाऊन यापुढे तुला त्याच्याशिवाय तसं पाहणं जमणार नाही. हे तुमच्यावरचं प्रेम म्हणा वा सवय किंवा आणखीन काही. तर खुशबू तावडेनेही हार्ट इमोजी शेअर करत भावना व्यक्त केल्या. तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.